महिलांचा लोकशाही प्रक्रियेमधील सहभाग वाढावा आणि महिला सक्षमीकरणाला चालना मिळावी या हेतूने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या संकल्पनेतून कोपरगावचे तहसीलदार तथा निवडणूक निर्णय अधिकारी विजय बुरुडे यांच्या सहकार्यातून पिंक बूथची निर्मिती करण्यात आली आहे. कोपरगाव तालुक्यामधील शिंगणापूर येथे 5 आणि माहेगाव देशमुख येथे 4 पिंक बूथ उभारण्यात आले आहेत. या मतदान केंद्राचे संचालन करणारे मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी आणि मतदान सहाय्यक या सर्व महिलाच असणार आहेत. इतकंच नव्हे तर मतदान केंद्राची सुरक्षा देखील महिला पोलीस कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर असणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने यापूर्वी विधानसभा आणि लोकसभा स्तरावर पिंक बूथ निर्माण करण्याची शिफारस केली होती, मात्र तहसीलदार विजय बुरुडे यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने पहिल्यांदाच ग्रामपंचायत स्तरावर हा प्रयोग यशस्वी केला आहे. या पिंक बूथवर तहसीलदार विजय बुरुडे, आमदार आशुतोष काळे, भाजपच्या प्रदेश सचिव माजी आमदार स्नेहलता कोल्हे, मुख्याधिकारी शांताराम गोसावी, शहर पोलीस निरीक्षक देसले, ग्रामीण पोलीस निरीक्षक जाधव यांनी भेट दिली आहे. पिंक बूथ ही संकल्पना जी आहे ती इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाची आहे. त्याच्यामध्ये पूर्ण जे महिला अधिकारी आहेत किंवा कर्मचारी आहेत ते पूर्ण महिला हे बूथ ऑपरेट करतात. आपण कोपरगावमध्ये 2 ग्रामपंचायतमध्ये 9 बूथ मिळून 54 महिलांना या कामी ठेवलेलं आहे आणि अतिशय चांगल्या पद्धतीने त्या काम करत आहेत असं मी आत्ता सांगू शकतो. पिंक बूथ ही निवडणूक आयोगाची अशी संकल्पना आहे की ज्यामध्ये लोकसभा आणि विधानसभा यामध्ये किमान एक बूथ तरी महिलांनी चालवलं पाहिजे. पण हीच संकल्पना मी आमच्या ट्रेनिंगच्या वेळेस येथील कोपरगावातल्या महिलांना सांगितली तर त्यांनी ती उचलून धरली आणि अगदी 9 बूथवर ते काम करायला तयार झाल्या. माननीय तहसीलदार कोपरगाव यांनी सध्याच्या ज्या ग्रामपंचायत निवडणुका आहेत या निवडणुकीच्या अनुषंगाने पिंक पोलिंग बूथ ही संकल्पना राबवलेली आहे आणि त्या अनुषंगाने माहेगाव देशमुख येथील मतदान केंद्रामध्ये 5 बूथ आहेत. सर्व बूथवर महिला अधिकारी आणि कर्मचारी हे मतदान प्रक्रियेचं काम पार पाडत आहेत. अतिशय व्यवस्था चांगली केलेली आहे. पिंक कलरचा कापड, टेबल वगैरे सगळे व्यवस्थित, पडदे वगैरे लावून अतिशय मतदारांना सुद्धा मतदान करताना आनंद होईल अशा प्रकारचं वातावरण निर्मिती या ठिकाणी केलेली आहे. आणि या ठिकाणी आपण बघत असाल की मतदारांनी सुद्धा त्याला भरभरून प्रतिसाद दिलेला आहे. मोठ्या प्रमाणात मतदारांच्या लाईन लागलेल्या आहेत. चोख बंदोबस्त या ठिकाणी कोपरगाव तालुका पोलीस स्टेशनच्या वतीने ठेवण्यात आलेला आहे. न्यूज रिपोर्टर युसुफ रंगरेज, S9 मीडिया, कोपरगाव.